Hello students, I am Vasishth Gadkar. Today we are going to learn used to, not used to. तर आज आपण used to चा वापर कसा करायचा हे पाहूया. अतिशय सोपा भाग आहे आणि हा भाग नेहमी परीक्षेला विचारला जातो. used to एक मार्कासाठी विचारला जातो. used to म्हणजे भूतकाळामध्ये असणारी आपली सवयी, ती सवयी दर्शविण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. काही वेळेस डिसकंटिन्यूड हॅबिट म्हणजे भूतकाळात आपल्याला एखादी सवय होती परंतु आता ती सवय नाही अशी सवय दर्शविण्यासाठी सुद्धा यूज टूचा वापर केला जातो. हॅबिच्युअल पास्ट. आता यूज टू इट इज अ मॉडल ऑक्झिलरी. इट इज अ मॉडल ऑक्झिलरी अँड वेन इट इज यूज हे केव्हा वापरलं जातं? बरेच जण म्हणतात की फक्त वूडच्या ऐवजी वापरलं यूज टू की झालं. असं नाही. यूज टू आणि टू बी यूज टू ही फ्रेज याच्यामध्ये काय फरक आहे? केव्हा केव्हा वापर केला जातो? साध्या भूतकाळातले वाक्य जर असेल तर किंवा भूतकाळामधील जर एखादी घटना असेल तर ती कशी सांगायची याच्याविषयी आज आपण यूज टू विषयी माहिती घेत आहोत. हॅबिच्युअल पास्ट दर्शवण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. आपल्याला जर भूतकाळामध्ये एखादी हॅबिट असेल तर ती डिसकंटिन्यूड हॅबिट ऑफ पास्ट दर्शवण्यासाठी सुद्धा यूज टूचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पहा, दीरा वुड सीट नियर अ सिनेमा हॉल टू पॉलिश द शूज. दीरा यूज टू सीट नियर अ सिनेमा हॉल टू पॉलिश द शूज. आता इथं वूडच्या ऐवजी काय केलेलं आपण यूज टू वापरले. आता यूज टू टू हे इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्हच्या नंतर नेहमी मुख्य क्रियापदाचे मूळ रूप येत असतं. मीन्स रूट फॉर्म ऑफ द मेन वर्ब इन्फिनिटिव टूच्या नंतर वापरायचं असतं, ते लक्षात ठेवा. वूड काढून टाकायचं, त्याच्याऐवजी यूज टू वापरायचं आणि टू वापरल्यानंतर मुख्य क्रियापदाचं नेहमी मूळ रूप येतं. पुढच्या नंतर पण मूळ रूपच येतं, लक्षात ठेवा. म्हणजे मूळ काढलं की यूज टू वापरायला काही अवघड नाही. परंतु पुढच्या नियमामध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा आता इथं एखादी घटना जर भूतकाळामध्ये नेहमी घडत असेल तर ती घटना दर्शविण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, लता दीदी वुड सिंग अ सॉन्ग ॲट अ जॉम. म्हणजे लता दीदी नेहमी पहाटेच्याला गाणं गायच्या. ही घटना नेहमी गाडायची. ती ज्यावेळेस प्रॅक्टिस करायच्या गाण्याची त्यावेळेस ते नेहमी पहाटेच्याला गाणं गायच्या. मग आता आपल्याला उडीच्या ऐवजी बघा, लता दीदी यूज टू सिंग अ सॉन्ग ॲट डॉन. म्हणजे फक्त उडीच्या ऐवजी काय वापरलं आपण? यूज टू वापरलं. परंतु मुलांनो एक लक्षात घ्या, काही वेळेस नकारार्थी वाक्य येतं, निगेटिव्ह सेंटेन्स येतं. निगेटिव्ह सेंटेन्स जर आज असेल तर त्याचं कसं करायचं? आय वुड नॉट ईट मीट ॲट माय चाइल्डहुड डेज. मी लहानपणीच्या दिवसामध्ये कधीही मांस खात नसायचो. आता याचंच बघा, वुड नॉट. आता तुम्हाला ज्या असं ज्यावेळेस वाक्य असतं त्यावेळेस काय करायचं? बघा, आय डीड नॉट, कारण भूतकाळामध्ये ती सवय दाखवलेली भूतकाळामधली, त्यावेळेस घडणारी ती नेहमी घटना होती. मी लहानपणीच्या दिवसामध्ये कधीही मटन मांस खायचा नाही. मग आय डीड नॉट यूज टू, वुड नॉटच्या ऐवजी काय वापरलो? डीड नॉट आणि यूज टू. लक्षात घ्या, ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब असतं त्यावेळेस हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचं नंतर यूज टू वापरायचं. आय डीड नॉट यूज टू ईट मीट ॲट माय चाइल्डहुड डेज. नंतरचा एक आहे, मी ना ऑलवेज हेल्प टू सॉथिंग इन अ नीड. आता मी ना ऑलवेज, ज्यावेळेस ऑलवेज शब्द येतो तो ऑलवेज शब्द काय करायचा? काढून टाकायचा, कारण नेहमी घडणारी घटना होती. मी ना नेहमीच स्वातीच्या गरजेच्या वेळी काय करायची? तिला मदत करायची. मग ऑलवेज शब्द गेला, मी ना यूज टू. आता इथं हेल्प आहे, साधा भूतकाळ आहे, सिम्पल पास्ट आहे. सिम्पल पास्ट टूच्या नंतर मुख्य क्रियापदाचं कसलं रूप घेतलं पण इथं? रूट फॉर्म ऑफ द मेन वर्ब. म्हणून हेल्पचं काय झालं? हेल्प.
म्हणून मीना यूज्ड टू हेल्प स्वाती इन नीड. आणि आता मागच्या अभ्यासक्रमामध्ये नेहमी आता जे 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 पेपर शटर्स आहेत ते आमच्या काळातलेच आहेत. मागच्या अभ्यासक्रमामध्ये हे वाक्य नेहमी असायचं, Years ago, my mother drove a scooter, but now she has a car. आता एक लक्षात घ्या, काही वर्षापूर्वी माझी आई काय करायची, स्कूटर चालवायची. आता इकडे बघा, ड्रोव अ स्कूटर बट नाऊ सी हॅज अ कार, परंतु आता तिच्याकडे कार आहे. तर हेच वाक्य कसं होईल, इयर्स अगो माय मदर, हा कर्ता घेतला, कर्त्याच्या नंतर लगेच यूज टू वापरा. माय मदर यूज टू, टूच्या नंतर मुख्य ड्रो, त्याचं मूळ रूप काय आहे, ड्राईव्ह, ड्राईव्ह, ड्रो, ड्रायव्हन, लक्षात घ्या तिसरं रूप. मग इयर्स अगो माय मदर यूज टू, यूज टूच्या नंतर काय केलं, मुख्य क्रियापदाचं मूळ रूप ड्राईव्ह, अ स्कूटर बट नाउ सी हॅज अ कार. नेक्स्ट एक्झाम्पल, राहुल द्रविड प्लेड क्रिकेट ड्युरिंग हिज स्कूल डेज. हा मार्च 2002 हे वाक्य आलेलं होतं. आता इथं साध्या भूतकाळातलं वाक्य आहे, साध्या भूतकाळात नेहमी घडणारी घटना होती, भूतकाळात घडणारी नेहमी घडणारी घटना होती. आता याचं कसं होईल मग, राहुल द्रविड यूज टू, टूच्या नंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप, राहुल द्रविड यूज टू प्ले क्रिकेट ड्युरिंग हिज स्कूल डेज. नंतर एखादं एक्झाम्पल असं पण येऊ शकतो, आय वुड नेव्हर कॉपी इन माय स्कूल लाईफ. तर त्याचं कसं होईल, आय नेव्हर यूज टू कॉपी इन माय स्कूल लाईफ. मुलांना अगोदर मी सांगितल्याप्रमाणे यूज टू आणि टू बी यूज टू याच्यामध्ये फरक आहे. यूज टू हे काय आहे, इट इज अ मॉडल ऑक्झिलरी, आणि टू बी यूज टू इट इज अ फ्रेज. आता या फ्रेजचा वाक्यामध्ये कसा उपयोग करता येईल आपल्याला, आता टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घालायचं कुठलंही, आणि कर्त्याच्या नंतर आणि यूज टूचा वापर करायचा. आता इथं बघा, आय एम यूज टू स्पीक ट्रूथ, मला नेहमी खरं बोलायची सवय. ही इज यूज टू रन ॲट मॉर्निंग, तो सकाळी दररोज, त्याला दररोज सकाळी पळण्याची सवय आहे. दे आर यूज टू स्टँड फॉर 3 आवर्स, आपले जे सैनिक असतात त्यांना 3-3 तास सलग उभा राहण्याची सवय असते. नायना इज नॉट यूज टू वर्क इन द फील्ड, नायनाला शेतात काम करायची सवय नाही. अशा प्रकारे यूज टू आणि टू बी यूज टू याच्यामध्ये फरक आहे, याच्याविषयी आपण थोड्या वेळामध्ये शिकलेलो आहोत. 1 मार्कासाठी निश्चित याचा फायदा होतो. मुलांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण जर जे नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला माहिती होण्यासाठी, फॉर द लेटेस्ट व्हिडिओ यू हॅव टू सबस्क्राईब, तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि मला आशा आहे की तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल. थँक्यू.